शिवजयंतीनिमित्त पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्यासाठी होणारी शिवभक्तांची गर्दी लक्षात घेऊन अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत पर्यायी रेडेघाट मार्ग केवळ दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी ही माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या किल्ले पन्हाळगडावर दरवर्षी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाते पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून इथं शिवजयंती उत्सव साजरा झाला नव्हता यावर्षी काही प्रमाणात निर्बंध शिथिल केल्यामुळं मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे लक्षात घेऊन त्याबाबत नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात आल्याचं तहसीलदार रमेश शेंडगे यांनी सांगितलं पन्हाळा शहराकडे येणारा मुख्य रस्ता गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे खचला असून सदर रस्ता दुरुस्तीचं काम सुरू आहे शिवभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा रस्ता दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी आणि पायी चालत जाण्यासाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे पन्हाळा शहरात येण्याकरता पर्यायी रस्ता बुधवारपेठ ते रेडेघाट अंधारबाव असा असून हा मार्ग अरुंद असल्यानं हा मार्ग फक्त दुचाकी वाहनांना आणि पर्यायी येणाऱ्या शिवभक्तांनी वापरावा असं आवाहन शिवज्योत नेण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी पत्रकार बैठकीत केलं दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी शिवजयंती साजरी होणार आहे त्या अनुषंगाने पन्हाळगाडावर येणारे भाविक शिवभक्त आहेत त्यांच्या बाबतीत जी वाहतूक व्यवस्था आहे ती थोडासा बदल करण्यात आलेला आहे जो पन्हाळ्याचा मुख्य रस्ता आहे तो गेल्या वर्षीच्या पावसामुळे खचलेला आहे त्यामुळे तो रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी तसेच पायी चालण्यासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे आणि जो पर्यायी रस्ता केलेला आहे रेडेघाट मार्गे लता मंगेशकर बंगला मार्गे तीन दरवाजा अशा पद्धतीनं जो पर्यायी रस्ता आता सध्या चालू आहे तोसुद्धा एक वाहनच त्या रस्त्यावरती बसत असल्यामुळे तो रस्ता सुद्धा फक्त पायी चालण्यासाठी आणि टू व्हीलरसाठी आपण खुला ठेवण्यात येणार आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत ही व्यवस्था करण्यात आलेली आहे या कालावधीत या पर्यायी मार्गानं दुचाकी व्यतिरिक्त कोणत्याही वाहनास प्रवेश बंद करण्यात येणार आहे शिवजयंती उत्सवानिमित्त येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांकरता पार्किंगची सोय पन्हाळा पब्लिक स्कूल बुधवारपेठ आणि हॉटेल पूजा ग्रीनलँड इथं करण्यात येणार आहे या कालावधीत लायसन्स नसलेल्या दुचाकी वाहनांना प्रवेश बंद असून अशी वाहनं आढळल्यास पोलीस विभागामार्फत वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं या पत्रकार बैठकीला प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे पोलीस निरीक्षक अरविंद काळे पन्हाळा नायब तहसीलदार मुजावर पन्हाळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक रवींद्र धडेल आदी उपस्थित होते